नमस्कार मित्रांनो मित्रांनो, LLB 3 year कॅप राऊंड ॲडमिशनबद्दल एक महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे. आजच म्हणजे 7 डिसेंबर 2022 तुम्ही इथं पाहू शकता एक नवीन नोटीस आलेली आहे. नोटीस नंबर 4 फॉर कॅप राऊंड 3rd एक्सटेंडेड. तर या नोटीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता आलेलं नाही किंवा ज्यांना फॉर्म एडिट करता आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक आणखीन एक नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि किती तारखेपर्यंत आपण ॲप्लिकेशन एडिट करू शकतो, किती तारीख लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची आणि ॲडमिशन घेण्याची, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, या कॅप पोर्टलला तुम्ही नोटीस जर पाहिलीत तर या नोटीसमध्ये तुम्ही वाचू शकता, इन द नोटीस नंबर 3rd राऊंड 3rd मेन्शनड इन द रेफरन्स अबो द फॉलोइंग शेड्यूल ऑफ इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 3 फॉर LLB 3 year कोर्स वॉज गिवन. तर या डेट्स ज्या होत्या त्या अगोदरच्या डेट्स होत्या. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 29 ते 3 तारखेपर्यंत त्यांचं ॲप्लिकेशन फिल करता येत होतं किंवा एडिट करता येत होतं. आणि इन्स्टिट्यूट लेवल जे चॉईसेस होते, कॉलेज प्रेफरन्स द्यायचं, कॉलेज चॉईस द्यायचे होते, ती 3 तारीख लास्ट होती. त्यानंतर 5 तारखेला मेरिट लिस्ट जनरेट झाली होती आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी 5 ते 7 तारीख हा वेळ दिलेला होता, जो की आज संपलेला होता. आणि कट ऑफ डेट जी आहे ती 10 आहे. तर मित्रांनो, इथं दिलेलं आहे मेनी कॅन्डिडेट्स डिड नॉट एडिट देअर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर राऊंड 3rd इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ॲज पर द पिरियड मेन्शनड इन कॉलम नंबर 3rd. म्हणजेच या वेळेमध्ये ते विद्यार्थी त्यांनी एडिट करू शकले होते, त्यामुळे बऱ्याचशा कॉलेजनी त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेलं होतं आणि ते इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये सहभागी झालेले नव्हते. तर अशा विद्यार्थ्यांनी CET CELला अप्रोच होऊन CET CELकडे ॲप्लिकेशन केलं होतं, डिमांड केली होती आणि त्यांचाच विचार करून हायर एज्युकेशन डायरेक्टर जे आहेत त्यांनी आणखीन एक चान्स देण्याचं इथं डिसाईड केलेलं आहे. आणि शेवटची डेट आहे म्हणजेच ही 10-12 तारीख ही न बदलता या डेट्समध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत आणि त्याचं शेड्यूल हे आपल्याला खाली दिलेलं आहे. तर आता जी नवीन डेट्स आहेत त्या म्हणजे जे विद्यार्थी ॲडमिट झालेले नाही, ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही, त्याचबरोबर असे विद्यार्थी त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकतात किंवा नवीन ऑप्शन्स, नवीन कॉलेजचे ऑप्शन्स ते देऊ शकतात. आणि न्यू रजिस्ट्रेशन, आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नसेल ज्यांनी CET दिलेली आहे, ते विद्यार्थी उद्या म्हणजे 8-12-2022 या एकच दिवस आहे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी, ॲप्लिकेशन एडिट करण्यासाठी, फॉर्म एडिट करण्यासाठी, कास्ट चेंज करण्यासाठी वगैरे. तर लक्षात घ्या, उद्या तुम्ही प्रत्येक चान्स मिळतो आहे. 8 तारखेला तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन एडिट करू शकता, कास्ट चेंज करायचे असेल तर चेंज करू शकता, कॉलेजचे आणखीन ऑप्शन वाढायचे असतील तर ते देखील वाढवू शकता. आणि त्यानंतर ही मेरिट लिस्ट जी आहे ती 9 तारखेला डिक्लेअर होणार आहे. नवीन जी मेरिट लिस्ट आहे ती 9 तारखेला प्रत्येकदा डिक्लेअर होईल आणि त्या मेरिटमध्ये जर नंबर लागला असेल तर विद्यार्थ्यांना 9 आणि 10 ही तारीख वाढवून दिलेली आहे. या 2 दिवशी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन हे घेता येणार आहे. शेवटची डेट मात्र 10 आहे. 10 तारखेच्या नंतर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. तर ही एक संधी आहे आणि या संधीचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ॲडमिशन मिळालेलं नाही किंवा जे काही कारणास्तव त्यांचं ॲप्लिकेशन एडिट करू शकले नव्हते आणि ते सहभागी होऊ शकले नव्हते, अशा विद्यार्थ्यांसाठी अशी ही एक महत्त्वाची अपडेट इथं आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.